सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या तडवळे संमत या गावामध्ये गेली 43 वर्ष अखंडपणे सर्वधर्म समभावाची आणि व्यसनमुक्तीची अनोखी दिंडी काढली जाते. या दिंडी सोहळ्यामध्ये हिंदूंबरोबर मुस्लिमांचा देखील सहभाग असतो. विठुरायाचा गजर करत ही दिंडी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालते. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे हे गाव 1967 साली आदर्श खेड म्हणून गौरवण्यात आलं. गेली 50 वर्ष या गावाचे सरपंच म्हणून श्रीमंत झाझुर्णे हे नेतृत्व करत आहेत. मात्र सर्वांना बरोबर घेत त्यांनी गावाचा विकास साधलाय. तडवळे गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावात सर्व जाती धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. 1975 साली या गावात रिवडीकर महाराज आणि सर्जेराव झाझुर्णे यांनी पारायण सोहळा सुरू केला. यामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन असे कार्यक्रम पार पडतात. शेवटच्या दिवशी होणाऱ्या दिंडी सोहळ्यात सर्व जाती धर्मातील नागरिक सहभागी होतात. या तरोळ्यामधून एक मूर्तीचा सोहळा, जसं आपण प्रति पंढरपूरला पाहतो की कार्तिकेला पंढरपूर ते आळंद्याचा सोहळा निघतो, या ठिकाणी भगवान पंढरशाची मूर्ती आहे आणि साक्षात माऊलींची मूर्ती या ठिकाणी रथामध्ये बसून संपूर्ण रथ सोहळा असा या ठिकाणी आपण भव्य दैव स्वरूपामध्ये आपण थोडा बंधनात आहोत असा रथ सोहळा या ठिकाणी निघत असतो. व्यसना निघून होण्यासाठी आज आमचे व्यासपीठ चालक महाराजांनी त्यात सांगितले की ते तरुण आहे आणि त्यांच्या मागे आमच्यासाठी तरुणांची फौज आहे. त्यांच्या माध्यमातून किंवा आमच्या तरुणांच्या माध्यमातून जर असा संदेश आमच्या गावामध्ये आम्ही सुरू केला तर या गावामुळं किंवा संपूर्ण परिसरामध्ये तालुका असेल, आमचा सातारा जिल्हा असेल, तर या जिल्ह्यामध्ये आमच्या तरुण गावाचं नाव लौकिक करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या सोहळ्याची सुरुवात होताना तर लोकांनाही प्रश्न पडायला की आपल्यावर आपल्या गावात कसं अशा पद्धतीने होऊ शकतो का, त्या अन्नाने आपला सपोर्ट भरपूर केला की एकदा तुम्ही सुरू करा सोहळा, तिथून पुढे मग आपोआप तो सोहळा वाढीस लागेल. या दिंडी सोहळ्या दरम्यान मुस्लिम महिला रथाचं औक्षण करतात. याचबरोबर यावेळी रथासमोर गावातील तरुण मंडळातील कार्यकर्ते दहीहंडी फोडतात. गावातील हजारो महिला एकत्र येऊन रथासमोर फुगडी आणि भव्य रिंगण सोहळ्यात सहभागी होतात. भव्य 200 फूट उंचीचा गरुड खांब हे या दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे. रथासमोर प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. वारकऱ्यांचं गाव म्हणून तडवळे गावाचा उल्लेख होतो. या आध्यात्मिकतेमुळे गावातील तरुण व्यसनापासून दूर आहेत याचा अभिमान सर्वांनाच आहे. प्रत्येक घरामध्ये संत राहायला आल्यासारखे आमच्या तडवळे गाव असं माझी संपूर्ण पंढरी नगरी या माध्यमासारखी होत असते. आणि या तडवळे गावातील पारायण सोहळ्यामधील आमचे माऊली मंडळ सर्व प्रत्येक घरातलं जसं शुभ कार्य असतं असं प्रत्येकाने झोकून हा उपक्रम आम्ही राबवत असतो. सर्व धर्म समभाव आणि व्यसनमुक्तीचा जागर पारायण दिंडीच्या माध्यमातून तडवळे ग्रामस्थ करतायत. गेली 43 वर्ष हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. या गावाचा आदर्श इतर गावांनी घेतला तर समाजात नक्कीच परिवर्तन घडून येईल. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.